माईची शाल सन्मानचिन्ह आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. सेकंड राऊंड ची पहिली मॅच तुमच्या समोर आता येईल ती केपीसी इनामपुरी न टॉस जिंकला त्यांना घेतला बॅटिंग करण्याचा निर्णय. अश्रुन ढाडस कुठेतरी घेतला आणि बॅटिंगचा निर्णय घेतला आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केले टीम नीतला असला. मॅच जशी सुरू होईल तसं ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये कितीपर्यंत पोहोचतीये टीम केपीसी इनामपुरी आणि कितीपर्यंत रोखल्या जातील धावा त्या नीतला संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. ऐकूया खेळाचं पहिलं सत्र. पेडगावचा एक जबरदस्त आवाज अर्थातच आमचे परम मित्र संतोषजी घरत यांच्या शुभवाडीतून ही मॅच 3 षटकांची राहील हे देखील लक्षात घ्या. पहिली ओव्हर पॉवर प्ले आणि 3 षटकांची ही मॅच. ऐकूया खेळाचं पहिलं सत्र संतोष दादा यांच्या शुभवाणीतून. थँक्यू सो मच. थँक्यू सौरभ. तत्पूर्वी पुढच्या मॅचसाठी सुद्धा नहरीने पक्ष खेडूपारा टीमने तयार राहायचं आहे. पहिल्या फेरीतली ही दुसऱ्या फेरीतली पहिली लढत असेल नीतला विपक्ष इनामपुरी. इनामपुरी टीम काही क्षणामध्येच लगेच मैदानामध्ये उतरणार आहे कारण इनिंगनंतर लगेचच त्यांना मैदानामध्ये उतरावं लागतंय. काही ॲडजस्टमेंट असे करावे लागतात प्रत्येक टुर्नामेंटमध्ये. इथे मात्र नीतलस टीम ज्या प्रकारे त्यांनी बॅटिंग फलंदाजी या ठिकाणी इनामपुरी टीमने फलंदाजी स्वीकारले कारण त्यांनी फलंदाजी करताना मात्र मॅच जिंकली होती आणि तसेच काहीसा एक धाडसी निर्णय त्यांनी घेतलेला आहे. तर संदेशने ज्या प्रकारची इनिंग साकारली कारण एखादा संघ अशा प्रकारचं इनिंग साकारत असताना इथे मात्र त्यांनी गोलंदाजीवर भरोसा दाखवला की आमची गोलंदाजी एक पॅटिंग टोटल जर उभारून दिली तर मात्र चांगली या प्रकारची गोलंदाजी आमच्याकडे आहे आणि त्या गोलंदाजीने मात्र समोरच्या टीमला आम्ही या ठिकाणी पराभूत करू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्याकडे आहे. तर एका बाजूला नीतलस टीम ज्यांनी मात्र पहिल्या इनिंगमध्ये आपण पहिली गोलंदाजी केली होती आणि तशाच प्रकारचा निर्णय इथे त्यांच्यासाठीसुद्धा आहे. तर पाहूया या बिग पॉईंट मॅचमध्ये कोणता संघ विजयी होतो. नारायण विपक्ष खेडूपाडा पुढच्या लढतीसाठी आपण सुद्धा रिपोर्टिंग करायचं आहे आयोजकांकडे आणि ज्यांनी ते या खऱ्या अर्थाने सहकार्य केलेलं आहे. कैलासवाशी सौभाग्यवती शीतलताई निलेश प्रधान यांच्या स्मरणार्थ निलेशजी प्रधान यांच्या वतीने ज्या ट्रॉफीज आपण पाहतो या स्पर्धेला चमचमत्या ट्रॉफीजच्या फक्त आणि फक्त 5 असताना पुढच्याच षटकामधील पहिल्याच बॉलवरती चेंडूवरती तोपर्यंत फक्त सिंगलने मात्र धावसंख्या लागते ती मात्र 11 धावा. दोघे बंधू आपल्याला मैदानावरती दिसतात संदेश आणि सचिन मात्रे. यस मोठा भाऊ आपल्याला सचिन मिळतो पाहायला मिळतो ज्याच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट आत्तापर्यंत इनामपुरी टीमसाठी पाहायला मिळाले. संदेश एका स्ट्राईकला मात्र या ठिकाणी आपण पाहतो की 2 बॉलचा सामना केला एकही धाव त्याला करता आली नाही. पुढच्या बॉलवरती एखादा फटका येईल का इथे मात्र फसवले खऱ्या अर्थाने. शोर या ठिकाणी शॉर्ट पिच टाकला आणि थोडंसं वलवलं बॉलला या ठिकाणी अतुलने आणि या बॉलवरती कोणत्या प्रकारची धाव नाही. अजून एक डॉट बॉल गेलाय पर दा क्रिकेटमध्ये असं काय पाहायला मिळतं. जो फलंदाज मात्र 13 बॉलवरती 38 धावा टोकल्या होत्या त्याच फलंदाजाला आत्तापर्यंत 3 बॉलवरती 0 धावसंख्यासुद्धा फोडता आली नाही. 3 बॉल त्याच्याकडून डॉट गेलेले आहेत. आता मात्र थोडंसं प्रेशर फलंदाजावर असेल. गोलंदाज मात्र अतुल इथे मात्र चांगली गोलंदाजी साकारत असताना अजून एक चेडू शिल्लक असताना पुढचा बॉल कशा प्रकारचा असेल संदेशसाठी. यावेळेससुद्धा आपण पाहतो यावेळेस वाईड आहे. अवंतरची एक धाव जोडली जाते त्याच दरम्यान धावसंख्या जाऊन पोचते 12 या धावसंख्येवरती 11 बॉलचा खेळ समाप्त झाला आहे. म्हणजे धावसंख्येचा आपण विचार केला तर कुठेतरी या ठिकाणी कमकुवत फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली कारण प्रत्येक फलंदाजाचा विचार केला तर तुषारने एक चौकार ठोकला आणि त्यानंतर मात्र एक अक्षय पाटीलने चौकार ठोकला आणि कुणाल मात्र 0 बाद झाला. अजूनही आपण पाहतोय गोलंदाजी आणि फलंदाजीमधल्या संघर्षामध्ये कुठेतरी केपीसी इनामपुरी थोडीशी या ठिकाणी अडचणीमध्ये आलेली आहे. पुढचा बॉल संदेशसाठी फटका बसलाय आणि इथे मात्र जाऊन बसलाय शत्ररक्षकाच्या हातामध्ये. सेकंड ट्रायमध्ये प्रमोदने हा जेल टिपलाय. रिले कॅच आपण म्हटला जातो तसा प्रकारचा हा कॅच टिपला गेलाय. फलंदाज संदेशला मात्र 0 या धावसंख्येवरती बाद धाव लागतो. 4 चेंडूमध्ये एकही धाव नाही. बुधाजी माळी साहेबांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. या बुधाजी माळी साहेबांना विनंती आहे या आमच्या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. नक्कीच व्यासपीठावरती प्रत्येक मान्यवराला विनंती केली जाते कारण आयोजकांच्या माध्यमातून या निमंत्रित आहेत. आयोजक ज्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला विनंती करत आहेत त्यांच्या विनंतीला मान देऊन प्रत्येक या ठिकाणी मान्यवरांनी व्यासपीठावरील मॅचचा आपण आनंद घ्यावा अशी विनंती केली जाते.
पुढचं आणि शेवटचं षटक या ठिकाणी असणार आहे. मात्र यस, टॉससाठी नारायण विपक्ष किडुकपाडा. राहुल, यस, वीरा इलेव्हन किडुकपाडा. सदैव क्रिकेटला ज्यांनी धर्म मांडला ते म्हणजे राहुल उलवेकर, बिग नेमिंग टेनिस क्रिकेट. आणि त्यांच्या समेत असेल तो मात्र नारायण संघ. यावेळेस कल्याण डोंबिवली आणि अगदी आपण पाहिलं श्रीमलंग विभागामधला नारायण टीम आपल्याला पाहायला मिळेल, त्याच्या विपक्ष किडुकपाडा टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. त्यामध्ये राहुल उलवेकर, भावेश उलवेकर, त्याचबरोबर साहिल उलवेकर असे दर्जेदार खेळाडू या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यांच्या समवेत नारायण टीम आपल्याला जबरदस्त टप पॉईंट मॅच पाहायला मिळेल. थोडंसं प्रेशर आलं जरूर यावेळेस मैदानावरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला, कार्तिक गेलेला आहे, समोर मात्र सचिन, ज्याला मात्र एक चांगली इनिंग साकारावी लागेल. पुढचा बॉल अगदी शप्पल झाला होता. दांडे या ठिकाणी असं म्हणतात की या ठिकाणी मागच्या दरवाज्याने कधी या ठिकाणी चोर चोरी करून गेला ते पत्ताही लागला नाही. आणि इथे मात्र फलंदाज त्रिफलचित बाद होतोय सचिन मात्रे. पैसे डाले तिथेच मात्र इनामपूर टीम थोडीशी अडचणीमध्ये आली. याच फलंदाजांकडून ज्या ज्या वेळेला धावा होत आहे त्या त्या वेळेला हा संघ मात्र चांगली कामगिरी करतोय. यावेळेस मात्र या इनिंगमध्ये आपण पाहिले ना तर ज्या प्लॅनिंगनुसार गोलंदाजी केले संग्राम मिळून नितलस टीमने, कारण ज्या प्रमोदवरती मागच्या इनिंगमधचा विचार केला तर धावा खऱ्या अर्थाने 10+ धावा आल्या होत्या. आणि त्याच प्रमोदने मात्र एक चौकार येऊनसुद्धा फक्त धावा दिल्या, त्या मात्र 5 धावा फक्त दिल्या होत्या. ही चांगली गोलंदाजी. आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर गोलंदाज अतुलने जी गोलंदाजी साकारली ना त्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या होत्या, 1 चौकार लागून सुद्धा. आणि आत्तासुद्धा सुरुवात केली आहे ती मात्र साहिलने पहिल्याच बॉलवरती विकेट संपन्न केलेली आहे. पाहिजे पुढील षटक खेळण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय उर्वरित 5 बॉल वॉन्टी आलाय गोल फलंदाजीला, त्याला 7 देत असताना कार्तिकला आपण पाहू शकलो. दोन्ही यंगस्टार जरूर आहेत मात्र क्षमता आपली या ठिकाणी गुणवत्ता दाखवावी लागणार आहे. हा बॉल मात्र हलक्या हाताने पुश करत असताना शॉर्ट सिली मिडॉनला चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत सिंगल कम्प्लीट. धावसंख्या 13 वरती, 13 धावसंख्या लागलेली आहे. कार्तिकवर भरोसा दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी कर्णधाराचा आहे, त्यांनी कॉल जरूर केलाय. मात्र येणार 4 बॉलवरती 2 षटकार लागले तर मात्र एक सन्मानजनक स्कोर, एक फायटिंग टोटल उभी करू शकेल ही मात्र या ठिकाणी विश्वासही प्रारी खरेवा लागेल ती मात्र कार्तिक या फलंदाजाला, कारण 13 धावा लागलेल्या आहेत. अजून या ठिकाणी 4 बॉलवरती किमान 10-12 धावा आल्या तर मात्र 25 पल्ला आपण सहजपणे काढू शकाल. मात्र ती क्षमता आहे, त्या क्षमतेला मात्र या ठिकाणी पुरेपूर वापर केला जाईल का, कारण ज्या प्रकारचा षटक साहिल फेकतोय अगदी शॉर्ट पिच चेंडू, चेस्टेबल ज्याला षटक म्हटलं जातंय तशा प्रकारचे चेंडू फेकले जातात, अगदी चेस्टवरती मारा यावेळेस आपल्याला करताना पाहायला मिळतोय गोलंदाज साहिल. फक्त सिंगल कम्प्लीट सिंगलने मात्र धावसंख्या लागते ती मात्र 14 धावा. 14 धावांवरती तिसरं षटक मार्गस्थ असताना फक्त 3 चेंडू बाकी आहे. समोर आहे मॉन्टी आणि नॉनस्ट्राइक एंडला कार्तिक, समोर मात्र पुढचा एक इनस्टार आपल्याला पाहायला मिळतोय साहिल. आणि इथे काय घडलंय, एक अगला वेगळा पट्टा मारण्याचा प्रयत्न, चेडू मात्र वाईट गेलाय, वाईटची एकदा जोडली जाते. धावसंख्येमध्ये 14 धावा. अभिषेक माळी, सॉरी 15 धावा झालेल्या आहेत. अभिषेक माळी लगातार तिसऱ्या मॅचमध्ये इथे स्कोरिंगची भूमिका बजावत असताना ज्या ज्या वेळेला संघ अडचणी मस्त मैदानामध्ये असतो त्या त्या वेळेला अभिषेक माळी फलंदाजी आपल्या करताना दिसतो, गोलंदाजी करताना दिसतो. या वेळेस आयोजकाच्या भूमिकेमध्ये स्कोरिंगचं काम करत असताना अभिषेक माळी आपल्याला पाहायला मिळतोय. 15 नंतर हा फटका मात्र म्हणावा तसा बॅटवर आला नाही, तिथे मात्र शतरक्षक राहुल काटेचा हा बॉल फेकीचा चेंडू येतोय तोत्पूर्वी. फक्त सिंगलने मात्र काहीच फरक पडणार नाही समोरच्या नितलस टीमला, कारण त्यांच्याकडे खूप मोठी क्षमता आहे. एक पोस्टपाटा म्हटला जातो ना तशा प्रकारची फलंदाजी त्यांच्याकडे आहे, कारण मागच्या मॅचमध्ये राहुल बाद झाला आणि त्यानंतर बरेच मोठे फलंदाज बाद झाले असताना शेवटच्या फलंदाजाने मात्र मॅच जिंकून दिली होती. पुढचा बॉल साहिलचा कार्तिकसाठी आहे, अगदी कोदून काढलाय. ज्या प्रकारचा बुंदा बॉल म्हटला जातो ना तशा प्रकारची ही गोलंदाजी साहिलची आपण पाहिली, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. प्रत्येक बॉलवरती फक्त सिंगल आलेली आहे, एक वाईट फक्त आला, एक विकेट आली आहे. आणि आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक, सांघिक धावसंख्या फक्त आणि फक्त 17 धावा. किती तर 17 नंतर किती तर टार्गेट असेल सांगणारा हा बॉल असेल. येस, टॉससाठी यायचं आहे नारायण विपक्ष किडुकपाडा. आणि शेवटचा बॉल स्कूप करण्याचा प्रयत्न, चेंडू मिस झालाय. निर्धाव चेंडूची शेवटची सांगता आणि फक्त 17 धावांवर रोखलाय केपीसी इनांबरी टीम. आणि 18 टार्गेट असेल ते मात्र संग्राम इलेव्हन नितलस टीमला. तत्पूर्वी विनंती असेल नारायण विपक्ष किडुकपाडा टीमला, बरेच कॉल झालेले आहेत. आपला कोणताही प्रतिनिधी असेल नारायण टीम, थोडासा वेळ मागितला जरूर त्यांनी.
मात्र मॅचला उशीर होऊ नये याची दक्षता आपण घ्यायची आहे. खेडूपाडा विपक्ष नारायण याच्यामध्ये पहिल्या फेरीतली तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मात्र आपण पाहतो नितलास विपक्ष इनामपुरी या टीममध्ये चालू असलेली बिग पाईल लढत म्हणावं तसं या ठिकाणी धावपळक पाहिला तर एक कमी धावसंख्येचा हा ही मॅच मात्र चांगली रंगतदार होईल अशी अपेक्षा आपण करूया. कारण गोलंदाजी क्षमता खूप चांगली आहे इनामपुरी टीमकडे. इथे मात्र 18 टार्गेट असेल येणार 18 बॉलवरती. पुन्हा एकदा आपल्या या ठिकाणी मायक्रोफोनवरती निमंत्रित करूया व्हॉइस ऑफ द सहारा सौरभ पाटील. थँक्यू सो मच संतूजी. गरज आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं करूयात. हंस इलेव्हन खेळणे आयोजित 31 स्पेशल चषक 2023 भव्य दिव्य स्पर्धेमध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. या विरा इलेव्हन खेडूपाडा टीमचा कॅप्टन आणि नारायण संघाचा संघनायक लगेच टॉससाठी या. लक्ष 18 धावेचा बॉल टुरन असं इक्वेशन आणि मैदानामध्ये गेली आहे सलामीची जोडी राहुल काटे आणि त्याच्या जोडीला तुम्ही पाहताय. साहिलला पहिलं शतक प्रगतीपथावरती बॉलिंग ट्रॅकवरती. गोलंदाजाला तो मात्र सचिन म्हात्रे. अठराची गरज बॉल टू रन इक्वेशन. मॅच दमदार होईल गोलंदाजी चांगली झाली तर. मॅचला सुरुवात पहिलाच बॉल पावरप्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावरती. पाहता सचिनाला 18 धावेची गरज या षटकातील पहिलाच बॉल. फुल टॉस फक्त क्लिक केला बॉल झाला बॉन्ड्री लाईनच्या दिशेनं वेगानं ट्रॅव्हल झाला लॉंग लेग बॉन्ड्री लाईनला फेदून सीमारेषेच्या बाहेर. भव्य स्वागत सचिनचं या चौकारनं 4. पुढचा बॉल वरन बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फिल्डर धावतो आणि फिल्डिंग चांगली झाली आहे आणि तोपर्यंत या बॉल वरती 3 धावा पूर्ण केल्या जातात. या 3 धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा तुम्ही पाहता त्या 7 आकड्यावरती 7 धावा स्कोरबोर्ड वरती. लक्ष 18 धावेचं पार करायचं या उत्तरार्धामध्ये. पॅटिंग करणार नितला संघाला स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र तुम्ही पाहता शफल झाला होता ना इकडं लाईन. या षटकातील हा पुढचा बॉल फटका चांगला इथे मात्र बॉल हवेमध्ये लॉंग ऑफला उभा फिल्डर सोडला येईल जीवनदान कॅचेस विन द मॅचेस. पहिली मॅच
नितलास विपक्ष ढोंगरेचा पडा, कोण हपरेल कोण विसरेल ती मॅच, फिल्डिंग खराब करते आहे के पी सी इनामपुरी आज जेल ग, मात्र नक्कीच आज बॉल हातामध्ये चिपकत नाही आहे तुमच्या इनामपुरी संघाच्या फिल्डरच्या माध्यमातून। फटका चांगला, आणखीन एक तिथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक, आता सोडणार नाही आहे, त्यानं पकडलाय, जेल संपला, राहुल काटेचा खेळ, धक्का लागलाय पहिला आणि इतलासला। विकेट लागला, धक्का पहिला लागला मैदानावरती 8 आकड्यावरती। या नारायण संघाचा संघनायक, तुम्हाला शेवटचा अखेरचा कॉल, लगेचच टॉससाठी या नारायण टीमचा कॅप्टन उपस्थित, लगेचच रा वीरा इलेव्हन किडुकपा टीमचा कॅप्टन उपस्थित आहेत। हा बॉल खूप चांगला होता, पडल्यानंतर बाईच्या दिशेनं विकेट किपर संदेश शातामध्ये, डॉट बॉलची समाप्ती। आणि अशा रीतीनं षटक क्रमांक संपलं, पहिल्या षटकाचा खेळ संपताना स्कोरबोर्डवरती 8 धावा 18 लक्ष्य, आणि आता बनवायच्या 12 मध्ये 10। वैभव पाटील नारायण संघाचा संघनायक, वैभव पाटील नारायण टीमचा कॅप्टन, शेवटचा अखेरचा कॉल, लगेच टॉस साठी या वीर आय इलेव्हन किडुकपा टीमचा कॅप्टन कधीपासून उपस्थित आहे, तर नारायण संघाला शेवटचा अखेरचा कॉल, तुम्ही लगेच स्टॉट साठी या 12 मध्ये बनवायच्या 10। तुषार आला बॉलिंग ट्रॅक वरती, फटका चांगला उडवला समोरच्या दिशेने, मन विकेट ला मात्र क्लिअर करत असताना ठोकला हा षटकार। चांगला आहे बॉल, चालला आहे बॉडी लाईनच्या दिशेनं, एक केली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव होईल का, एकच वरती समाधान, एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती 10। तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती पंधरा धावा धावपलकावरती। चला या करूया टॉस, नारायण संघाचा टॉस आपण करणार आहोत आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळू पडा। बॉल चालला बॉल लाईनच्या दिशेनं, या टॉस करूयात आपण लगेचच, नारायण त्यांच्या अगेन्स्ट खेळू पडा। वासुदे माली साहेबांना विनंती करतोय, करूया टॉस, दोनदा विजय अजूनही करायचा। ऑल द कार्पेट, एक केली पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न, एकच धावेवरती समाधान, एक एक नम आता काम होत आहे नितलास संघाच, स्कोर इज लेवल, 17 धावा धावपलकावरती। तुम्ही पाहता एकची अजूनही गरज मॅच जिंकण्यासाठी या मैदानावरती, 8 मध्ये 1 बनवायची आहे। फटका बॅटच्या रडार मध्ये उडवलाय समोरच्या दिशेनं, अमेझोनी स्टाईल मॅच केली आहे फिनिश, आयवा कॅच जे घेतली असती तर 500 रुपयाचे पार्जिक भेटलं असतं, आणि या षटकारनं मॅच केली आहे फिनिश, मॅच जिंकली आहे टीम नितलासनं। आज नक्कीच सकाळी नक्कीच चाई सोबत तुम्ही खारे नव्हे तर नशीब घेऊन आला असाल, तुम्ही आज मॅच जिंकलाय, दुसरा विजय प्रस्थापित केला, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आणि देऊया टीम नितलासला, आणि हॅड लक, पुन्हा एकदा मॅचचा मॅन ऑफ द मॅच, धावा खर्च केल्या 7 आणि धावा त्यानं मात्र खर्च 7 विकेट 3, आणि पुन्हा एकदा वन्स अगेन मॅन ऑफ द मॅच ठरला, अतुल ठरला या मॅचचा,